लोकल प्रवाशांना आता दिलासा देणारी ही बातमी आहे. मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक हा आज दुपारी संपणार आहे. सीएसएमटी वरील 36 तासांचा ब्लॉक हा आज दुपारी 12:30 वाजता संपणार आहे. तर ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 रुंदीकरणाचं काम हे आज दुपारी 3:30 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र ब्लॉकमुळे आज 235 लोकल फेऱ्या आणि 31 रेल्वे गाड्या या रद्द राहणार आहेत. तर आजही भायखळा, परळ, दादर, वडाळापर्यंतच लोकल धावणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. जम्बो मेगा ब्लॉकचा आजचा तिसरा दिवस आहे आणि हा मेगा ब्लॉक आज संपेल. लोकल भायखळा आणि वडाळापर्यंतच धावणार. आज 235 लोकल फेऱ्या आणि 270 लोकल अंशतः रद्द असतील. 31 रेल्वे गाड्या रद्द आणि 80 रेल्वे गाड्या अंशतः रद्द असतील. ठाण्यामध्ये 63 तासांचा ब्लॉक हा आज दुपारी 3:30 वाजता संपणार आहे. सीएसएमटी येथील 36 तासांचा ब्लॉक आज दुपारी 12:30 वाजता संपतोय. दरम्यान पश्चिम रेल्वेवरील आजचा जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनं चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्याचं जाहीर केलं होतं. मात्र मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची अडचण होतीये आणि हीच अडचण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं आजचा जम्बो ब्लॉक रद्द करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक रद्द झाल्यामुळे पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना आता दिलासा मिळालेला आहे. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक सध्या सुरू असल्यामुळे पश्चिम रेल्वेनं आपला जम्बो ब्लॉक जो आज होणार होता तो मात्र सध्या रद्द केलेला आहे.